तर विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण अर्थशास्त्र विषय बघत होतो. तर पहिल्या व्हिडिओचे मी पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही अपलोड केले आहे, आणि दुसरा जो काही व्हिडिओ आहे म्हणजे दुसरा जो काही पार्ट आहे तो म्हणजे उपयोगिता आणि त्याचे विश्लेषण यासंबंधी आहे. याचे देखील मला वाटतं 3 पार्ट होईल. तिन्ही पार्ट तुम्ही नक्की पहा. त्यानंतर चॅनल नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण ज्या जेवढे सबस्क्राईब वाढतील तेवढीच माझी देखील उत्सुकता वाढेल, त्यामुळे मला देखील व्हिडिओ बनवताना आनंद होईल. पहा जर आपण विषयाकडे येऊयात तर पान नंबर 8 वरती तुम्ही येऊ शकता, कारण मी स्क्रीनवर ते शेअर करू शकत नाही बुक, आणि ते स्क्रीनचं PDF वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्रामला भेट देऊ शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, तर पान नंबर 8 वर या, आणि तुमचा मोबाईल तुम्ही समोर ठेवू शकता आणि तुम्ही बुक समोर ठेवू शकता. ओके, तर या ठिकाणी आठवून पाहूयात, पहा असं म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी काय काय दिले ते पाहूयात. या प्रकरणामध्ये आपण उपयोगिता म्हणजे उपयोगितेचे अर्थ आणि उपयोगिता म्हणजे त्याचे वैशिष्ट्ये, प्रकार आणि त्याचे गुणधर्म आणि त्याचे सिद्धांत आणि काही अपवाद यांच्या सर्व गोष्टींची आपण या घटकामध्ये माहिती घेणार आहोत. पा तर आता उपयोगिता म्हणजे काय, तुमच्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्हाला एक मोबाईल पाहिजे. ओके, मोबाईल हे एक कशासाठी पाहिजे हे काय तुम्हाला उपयुक्त आहे. ओके, उपयुक्त हे तुम्हाला चांगल्या शब्दात समजलं असेल, म्हणजे तुम्हाला मोबाईल पाहिजे, ते मोबाईल तुम्हाला पाहिजेच म्हणजे तुम्हाला जेव्हा हवं असतं ती म्हणजे तुमची उपयोगिता. तर तुला तुम्ही सहज एखादा उदाहरण वगैरे म्हणून म्हणता पाहत, तुझा त्याला काय उपयोग आहे का, किंवा तू चप्पल आणणे तुला उपयोगी आहे का, हे उपयोग शब्द याच्यातलंच एक भाग आहे. पा तर उपयोगिता म्हणजे जास्त गडबडून वगैरे जाऊ नका. उपयोगिता म्हणजे उपयोग, आणि त्याचं विश्लेषण म्हणजे त्या उपयोगितेचं जे काही विश्लेषण आहे त्यामध्ये उपयोगितेचे वैशिष्ट्ये, प्रकार, सिद्धांत या सर्व गोष्टी आहेत. तर विश्लेषण हे तर आपल्याला माहिती शब्द ओळखीचं आहे. तर चला मग उपयोगिता म्हणजे कळालं असेल तुम्हाला सर्वांना नक्की. ओके, तर या ठिकाणी छोटंसं एक तक्ता दिलं आहे ते पाहूयात. हे मागच्या वर्षीचं 11th सिलॅबसमधलं आहे. मला वाटतं हे प्रकरण 1 का 2 मधील आहे, माझ्या पण तेवढं लक्षात नाही. गरज या संदर्भातील गोष्ट या ठिकाणी 5 वाक्य दिले आहेत ते पाहूयात. तर या ठिकाणी पहिल्यांदा पाहूयात, गरज म्हणजे समाधानाच्या अभावाची जाणीव. तुम्हाला गरज म्हणजे मागच्या वेळेस त्याचे वैशिष्ट्ये जे काही ते देखील सांगितले होते. मला वाटतं सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचे विभाजन करून त्यामध्ये तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये या गोष्टी सांगितल्या असतील 8 घटक, आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये देखील 6 घटक, असे दोन्ही विभाजन करून तुमच्या 11वीच्या सिलॅबसमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. तर वाटल्यास माझे व्हिडिओ देखील त्या ठिकाणी आहे, त्या तुम्ही नक्कीच पाहून घेऊ शकता. ओके, तर हे या ठिकाणी नुसतं रिव्ह्यू दिलं आहे ते पाहूयात आपण. गरज म्हणजे तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी शिकला, समाधानाच्या अभावात जाणीव, एवढीच छोटीशी व्याख्या आहे तुमच्यासाठी. त्यानंतर गरजा अमर्यादित असतात हे तर तुम्हाला माहिती आहे, तुमच्या देखील गरजा. जर तुम्ही पुस्तकाशी लिंक नसला तरी ही जे काही पुस्तक आहे ते तुमच्यासाठीच आहे, आणि तुम्ही जर या पुस्तकामधील जे काही जरा शब्द मोठे असतील, तुमच्या जीवनातील काही परिचय शब्द नसतात त्यामुळं हा जरा विषय जड वाटत असेल तुम्हाला, त्यामुळे मी सोप्या शब्दात तुमच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही देखील हा पुस्तक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, तर गरजा अमर्यादित असतात. तुमचं देखील एक आता सर्व गरज संपलेलं आहे असं कोणी म्हणतं का, नाही. तर ते पुढे 1-2 महिन्याने का होईना, 1 वर्षाने का होईना, तर त्यांना पुढे अजून गरजा हे वाढतच असतात. पा गरजा कसल्या असतात, तर उदाहरणार्थ त्यांचे कटिंग असेल किंवा चप्पल असतील किंवा कपडे असेल, हे देखील एक गरज आहे, आणि ते आपण मिळवण्यासाठी धडपडत असतो किंवा त्यासाठी पैसे वगैरे गोळा करत असतो. सिम्पल सी गोष्ट आहे. कळालं असेल तुम्हाला गरज म्हणजे काय. गरजा अमर्यादित असतात, गरजा पुनरुद्भावी असतात, म्हणजे पुन्हा पुन्हा येत असतात गरजा, एक संपल्यावर दुसरं निर्माण होत असतात. त्यानुसार 4th वाक्य पाहूयात. गरजा वयोगट, लिंग परत्वे, ऋतुमानानुसार, सवयीनुसार आणि संस्कृतीनुसार बदलतात, हे तर माहिती आहे. म्हणजे वय म्हणजे तुमची आजी आजोबा, तुम्ही किंवा पप्पा यांच्यानुसार त्यांच्या गरजा वेगळ्या असतात. लिंग म्हणजे मुलगा मुलगी किंवा त्यानंतर पुरुष महिला इत्यादी गोष्टी तुम्ही धरू शकता, म्हणजे लिंगनुसार बदलत असतात. त्यानंतर ऋतुमानानुसार म्हणजे हिवाळ्यात, पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात या सर्वांमध्ये देखील बदलत असतात. त्यानंतर सवयीनुसार, सवय म्हणजे आपल्याला जर दात घासायची सवय असेल तर आपल्याला टूथपेस्टची गरज लागते. त्यानुसार
वेगवेगळ्या गरज सवयी असतात, त्या सवयीनुसार देखील काही गरजा निर्माण होत असतात आणि संस्कृतीनुसार बदलतात. तर संस्कृतीनुसार म्हटल्यावर भारतामध्ये तुम्ही पाहिलं असेल की काही महिला गळ्यामध्ये सोनं वगैरे जास्त घालतात, हा भारतातली एक परंपरा किंवा संस्कृती आहे. पण अमेरिकेमध्ये असं आहे का? नाही, त्या ठिकाणी सोनं वगैरे कमी वापरतात. पा म्हणजे हे एक संस्कृतीतील बदल आहे, म्हणजे त्यानुसार आता सोनं आपल्याला उपयोगिता होणार आहे, ते म्हणजे उपयोगिता. समजलं? ओके. तर पाचवा पद आता उपयोगितेची छोटीशी तुम्हाला व्याख्या दिली आहे मागच्या वर्षाची, ते या ठिकाणी पाहूयात. ओके. तर वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता होय. आता तुम्ही मानव आहात, तुम्ही एखादी वस्तू मागवलात आणि ती वस्तू तुम्हाला भेटलं म्हणजे त्या ठिकाणी तुमची उपयोगिता संपली, म्हणजे त्या ठिकाणी उपयोगिता ही तुम्हाला संकल्पना लागू झाली किंवा उपयोगिता हे उदाहरण तुमच्यासाठी लागू झालं असं म्हणता येईल. पा जी वस्तू तुम्हाला पाहिजे ती तुम्हाला मिळवली आणि ते मिळवण्याची क्षमता कोणत्या देखील एका वस्तूमध्ये असेल ती म्हणजे तुमची उपयोगिता. ओके, समजलं? तर चला पुढे जाऊयात. या ठिकाणी प्रस्तावना आहे, प्रस्तावनाचा थोडक्यात अभ्यास करूयात. तुम्ही यापूर्वी येता 11वीमध्ये उपयोगिता या संकल्पनेबाबत ओळख करून घेतलेलीच आहे. या घटकात उपभोक्त्यांच्या वर्तनाबाबत सविस्तर स्पष्टीकरण केले. आता की मागच्या वेळेस 11वीला चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल, रट्टा वगैरे न मारता, किंवा रट्टा मारला असेल तरी पण काही शब्द वगैरे लक्षात राहतात तुमच्या, शब्दात उपयोगिता म्हणजे काय, या सर्वांची बाबतीत तुम्ही अभ्यास ऑलरेडी केलेला आहेत. पा त्यानंतर पुढे जाऊयात आपण पुढच्या पॅरेग्राफला. प्रत्यक्ष व्यवहारात प्रत्येक व्यक्ती उपलब्ध साधन सामग्रीच्या साहाय्याने आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करते. आता व्यवहार हे तुमचं असणार आहे, तुमचे जे काही पैसे जेवढे असतील तुमच्या तेवढ्या गरजा पूर्ण होतील. आता तुम्ही देखील पुढच्या 1-5 वर्षामध्ये तुम्हाला देखील एक नोकरी वगैरे भेटेल, त्यानंतर तुम्हाला काय कोणती गरज निर्माण होईल, तर ती उदाहरणार्थ एखादी कार असेल किंवा बाईक असेल, हे तुमच्या जे काही दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये देखील तुम्हाला ते उपयोगिता येत असते. पा त्यानंतर पुढे पाहत, खरे तर सर्व मानवी गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे मानवाचे जे काही आयुष्य मोठं आहे त्यामुळे रोजच्या गरजा वेगळ्या असतात, गरजा हे तुम्ही मरेपर्यंत पण संपत नाहीत. पा लक्षात ठेवा. तर पुढे पाहत, उपयोगिता विश्लेषणात उपभोक्त्यांच्या महत्तम समाधान मिळवण्याचे वर्तनाचे स्पष्टीकरण केलेले आहे. म्हणजे जे काही उपयोगिता आहे ते उपयोगिता कशी मिळवते, कशातून मिळवली जाते, या सर्वांचे स्पष्टीकरण या ठिकाणी दिले, ते आपण पाहणारच आहोत. तर त्याआधी या ठिकाणी एक हे करून पहा म्हटलं आहे, ते तुम्ही करून पाहण्याचा देखील प्रयत्न करा, त्यामुळे तुमचा देखील एक माइंड रिव्ह्यू होईल, त्यानंतर सराव वगैरे होईल तुम्हाला. ओके. तर पहिला आहे, तुमच्या गरजा भागवणाऱ्या 10 वस्तूंची यादी करा. आता तुम्ही 10 वस्तू तुम्हीच एक 5 मिनटं व्हिडिओ पॉज करून आठवू शकता तुमच्या गरजा भागवणाऱ्या. उदाहरणार्थ चप्पल असेल, त्यानंतर तुमचे बूट असेल, उदाहरणार्थ तुमचा मोबाईल असेल, तुमचा हेडफोन असेल, इत्यादी गोष्टी, त्यानंतर कपडे असतील, असे जे काही 10 वस्तूंची तुम्ही यादी करा. आता त्या वस्तूंबद्दल काय सांगतील ते पाहूयात. विशिष्ट व्यक्तीच्या काही वैशिष्ट्यपूर्ण कृती करण्यासाठी व गरजा भागवण्यासाठी लागणाऱ्या 10 वस्तूंची यादी तयार करा. उदाहरणार्थ शिक्षकाला खडूमध्ये उपयोगिता जाणवते. आता प्रत्येक व्यक्तीची काही वैशिष्ट्यानुसार आहे, वैशिष्ट्य म्हणजे आता शिक्षकाला खडू हे कंपल्सरी आहे, आता मार्कर वगैरे आले ते गोष्टी आता पुढे आलेत, पण आता शिक्षकाला खडूची गरज आहे. त्याचप्रमाणे अजून एक तुम्ही तशाच पद्धतीने घेऊ शकता, उदाहरणार्थ नावी असेल, नावीला कशाची गरज असते, तर तो कात्री ही खूप मोठी किंवा मशीन्स असतील त्याचं काय वगैरे वगैरे याची गरज असते. म्हणजे ही जी काही गरज आहे ते एखाद्या व्यक्तीच्या वैशिष्ट्य, म्हणजे आता शिक्षकाचं वैशिष्ट्य कोणतं आहे, शिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे खडू, किंवा विद्यार्थी देखील असू शकतात अशा पद्धतीने. तर तुम्हाला समजलं असेल, अशा पद्धतीने तुम्ही यांच्या देखील 10 यादी तयार करू शकता व्यक्तिवैशिष्ट्यानुसार. त्यानंतर उपयोगितेचे वैशिष्ट्य पाहू, त्या ठिकाणी मला वाटतं 10 वैशिष्ट्य दिले आहेत, त्या वैशिष्ट्यांचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करूया आणि हे तुम्ही नोट देखील करून घ्या, ते तुम्हाला नंतर सांगेन शेवटी मी. तर उपयोगितेचे वैशिष्ट्य पाहूयात. उपयोगितेचे वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहेत, तुम्ही स्क्रीनवर देखील पाहू शकता उपयोगितेचे एकदम या ठिकाणी मी वैशिष्ट्य दिले आहे 10 वैशिष्ट्य. पहिले आहे सापेक्ष संकल्पना. सापेक्ष संकल्पना म्हणजे काय ते पाहूयात. उपयोगिता ही स्थल व काल सापेक्ष संकल्पना आहे. हे स्थल परत्वे व काल परत्वे बदलते जाते. आता तुम्ही एक ग्रामीण भागामध्ये असेल तर तुमची ज्या त्या ठिकाणी उपयोगिता वेगळी असेल, उदाहरणार्थ तेच तुम्ही शहरामध्ये असेल त्या ठिकाणी तुमची उपयोगिता वेगळी असेल. तुम्हाला ग्रामीण भागामध्ये सायकल हे जुनं असलं तरी चालेल,
काय हरकत नाही, किंवा तो 24 इंच ॲटलासचा वगैरे असलेलं चालतं तुम्हाला. पण सिटीमध्ये असताना तुम्हाला त्या ठिकाणी उपयोगिता वेगळी असणार. तुम्ही रेंजर सायकल मागणार नाही तर जी काही ते 13 गिअरचे वगैरे असतात रेंजर सायकल ते तुम्ही मागवणार. म्हणजे अशा पद्धतीने जे काही स्थल आणि काळानुसार ह्या गोष्टी बदलत असतात. आता या ठिकाणी उदाहरण पाहूयात आपण. हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यामध्ये जास्त उपयोगिता जाणवते, समुद्रकाठापेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळूमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. आता या ठिकाणी स्थळ आणि काळानुसार या ठिकाणी बदलणारे जे काही उपयोगिता या ठिकाणी दाखवले ते तसेच आपण पुढे प्रकारामध्ये देखील पाहणारच आहोत. तर पुढे पाहूयात व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उपयोगिता व्यक्तीनुसार बदलते. याचे कारण आवडीनिवडी, प्राधान्य, स्वभाव, पसंती, व्यवसाय इत्यादीमध्ये फरक असतो. आता या ठिकाणी उदाहरण दिले, डॉक्टरला स्टेथोस्कोपमध्ये उपयोगिता जाणवते परंतु सर्वसामान्य व्यक्तीला जाणवत नाही. आता डॉक्टरला जो काही स्टेथोस्कोप आहे तो त्याच्या उपयोगीचा आहे, म्हणजे त्याला जरुरीच असतं पा तो गोष्ट, त्यामुळे त्याला उपयोगीचं जाणवत असते. सर्वसामान्याला त्याचे उपयोग पडणार आहे का? नाही. सर्वसामान्य म्हणजे जे काही डॉक्टर वगैरे नाहीत ते अशा पद्धतीने. तर आपण अजून एक उदाहरण घेऊ शकतो की व्यक्ती जे काही असतात, आता उदाहरणार्थ तेथील वरलंच आपण उदाहरण घेऊयात, शिक्षकांचे खडू हे देखील एक जे काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीशी संबंधित संकल्पना असते आणि त्या संबंधित संकल्पनेनुसार त्या ठिकाणी उपयोगिता जाणवत असते. पहा त्यानंतर पाहूयात नैतिकदृष्ट्या तटस्थ. यामध्ये पाहूयात नैतिकदृष्ट्या म्हणजे योग्य अयोग्य किंवा चांगले वाईट इत्यादी सर्व गोष्टी. पहा उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो. ही संकल्पना नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. वस्तूचे चांगले वाईट, योग्य अयोग्य असा कोणताही विचार न करता व्यक्तीची कोणतीही गरज पूर्ण करायला हवी. उदाहरणार्थ सुरी किंवा चाकूचा वापर फळे किंवा भाजीपाला कापण्यासाठी गृहिणीकडून केला जातो. आता तुम्ही देखील चाकू आणि चाकूचा वापर केला असेल तुम्ही किंवा सुरीचा वगैरे वगैरे, पण ही गोष्ट तुमच्या कशासाठी आहे? उदाहरणार्थ एखादा फळ कापण्यासाठी असेल तुमच्यामध्ये किंवा भाजीपाला वगैरे कापण्यासाठी असेल, पण तुम्ही त्याचा उपयोग हात कापण्यासाठी करू शकता का? नाही. तर यासाठी जे काही योग्य आणि अयोग्य किंवा चांगले वाईट या सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपयोगी असतात. पा त्यामुळे त्या उपयोगिता हे त्या एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानता येईल. म्हणजे ते उपयोगितेचा चांगल्या पद्धतीने उपयोग होईल या पद्धतीने त्या ठिकाणी वापर करायचा असतो. पा गृहिणी म्हणजे एखादी महिला किंवा काम करणारी बाई असे म्हणू शकता तुम्ही. तर या वस्तूचा वापर एखाद्याला इजा करण्यासाठीही केला जातो. दोन्ही गरजा वेगळ्या आहेत परंतु एकाच वस्तूचा वापर करून त्या भागवल्या जातात. म्हणून उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. तर तुम्ही मूवीमध्ये वगैरे पाहिलं असेल, एखादा माणूस चाकू घेऊन जातो, एखाद्या कोणाला तर मारून वगैरे टाकतो, अशा गोष्टी तुम्ही पाहिलं असेल मूवीमध्ये वगैरे. ते काय तुमच्या साहजिकच आहेत, गोष्ट तुम्ही पाहिलं असेल, पण त्याचा रिअल टाईम तुम्ही यूज करता का? नाही. तुम्ही रिअल टाईम कशाला यूज करता? तर ते फळे कापण्यासाठी किंवा इत्यादी सर्व गोष्टीसाठी करता. पण काही ठिकाणी केलं असेल एक दोघांनी, म्हणजे जे काही योग्य आणि वाईट आहे यामध्ये फरक जाणवला जातो आणि फरकानुसार तुम्ही देखील वापरता. तुम्हाला माहीत आहे चाकूने कोणाला जरी लागू शकतो किंवा तो हात देखील कापू शकतो असं देखील तुम्हाला देखील वाटत असेल, पण आपण तो सारखं तसंच करतो का? सर्वांचा हातच कापत जातो का? पण नाही. तर आपण देखील त्या या भागामध्ये चांगल्या पद्धतीने वागत असतो. म्हणजे जे काही गोष्ट आहे ती चांगल्या पद्धतीने आपण वापरत असतो, हे तुम्हाला समजलं असेल. ओके, तर पुढे जाऊयात आपण. चौथा, उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. आता उपयोगिता आणि उपयुक्तता यामध्ये फरक काय ते पण. आता उपयोगिता म्हणजे आपण मागच्या वेळेस पाहिलं, एखादे मानव आहे किंवा एखादा मनुष्य प्राणी आहे त्याला जी काही गरज आहे आणि ते गरज भागवली तर त्या ठिकाणी त्याची उपयोगिता निर्माण होते. आता उपयुक्त म्हणजे ते पाहूयात. आता उपयुक्त म्हणजे वस्तूचे उपभोग मूल्य. म्हणजे आता एखादी वस्तू घेतली तुम्ही, त्या वस्तूचे काही मूल्य असतं त्या ठिकाणी. उदाहरणार्थ आपण खाली वाटल्यास उदाहरणाकडे जाऊयात, उदाहरणाद्वारे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून येईल. उपभोक्त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्तता जाणवते, मात्र व्यसनी व्यक्तीला दारूमध्ये उपयोगिता जाणवते परंतु उपयुक्त नाही. उपयोगिता म्हणजे त्या ठिकाणी जी वस्तू मिळाली ते तुम्हाला ठीक आहे, पण त्यामध्ये त्याचा तुम्हाला नेमकं उपयोग किती आहे याबद्दलची जी काही संकल्पना आहे या ठिकाणी तुम्हाला कळायला असेल. ओके, तर या ठिकाणी पाहूयात. उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरजा भागवण्याची क्षमता आहे. तर उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपभोग मूल्य. आपण जेव्हा उपयोगिता म्हणजे
आपण घेतलो आणि त्याचा उपभोग कसं पद्धतीने करून घेतलो यावर ते गोष्टी अवलंबून असतात. खाली जे काही उदाहरणं आत्ताशीच वाचलो त्याप्रमाणे आहे पण. तर उपयोगिता व आनंद यात फरक. उपयोगिता काही वेळेस वाटल्यास तुम्ही जर तुमच्या सॉरी तुमच्या वडिलांनी तुमच्या आईसाठी साडी खरेदी केली तर त्या ठिकाणी आईला देखील आनंद होईल, तुमच्या वडिलांना देखील आनंद होईल. पण काही वेळेस तुमच्या वडिलांच्या विरुद्ध जर आई जर एखादी साडी किंवा महागडी साडी खरेदी करून घेतली तर त्या ठिकाणी वडिलांना आनंद होईल का नाही, अशा पद्धतीने पहा. वस्तूची उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याचा आनंद मिळतोच असे नाही. उदाहरणार्थ आजारी व्यक्तीला इंजेक्शनमध्ये उपयोगिता जाणवते कारण त्यामुळे आजार बरा होतो, पण त्यापासून त्याला आनंद मिळतोच असं नाही. आता ह्या गोष्टी आता जर मगाशी जो काही उदाहरण आहे त्याला जरा सोडून द्या तर या उदाहरणाकडे या. तर काही वेळेस उपयोगितेच्या वेळी एखाद्या गोष्टीला आनंद भेटतो तर काही वेळेस भेटत नाही. आता या ठिकाणी दिलेलं उदाहरण आहे त्याप्रमाणे इंजेक्शन हे टोचल्यावर आनंद भेटतं का? हां, काही लोकांना भेटत असेल, पण काही लोकांना त्याची भीती वगैरे वाटत असते, पण त्याचा आनंद हा नसतो पा काही प्रमाणात, पण ते शरीरासाठी उपयुक्तता असते. तर त्या पद्धतीने पुढे पाहूयात. आता काही जड व्यक्ती असतात, जड म्हणजे पोटपुढं आलेली व्यक्ती, त्या व्यक्तीनं व्यायाम कर असं सांगितलं तर त्या ठिकाणी उपयुक्तता त्यांना भासत असते. पण काही लोक व्यायाम करतात हे त्याच्यासाठी उपयुक्त असते, काही जण ते पोट पुढं कसं येतं हेच बघत असतात, म्हणजे त्या ठिकाणी उपयोगिता होते. पण उपयुक्त हे चांगल्या पद्धतीने करून घेतलं पाहिजे पा. तर हा जर एक्झाम्पल कन्फ्यूज होत असेल तर पुस्तकामधील तुम्हाला सोप्यात सोपं एक्झाम्पल तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, तर सहावा पाहू त्या ठिकाणी उपयोगिता व समाधान यातील फरक. आता उपयोगिता आणि समाधान यांच्यात काय फरक आहे? आता एखादी गोष्ट घेतली आपण किंवा उपयोगातून मागवली तर त्या ठिकाणी त्याचं समाधान किती कशा पद्धतीने भेटतो ते आपण पाहूयात. ओके, तर उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, तर समाधान हे उपभोगाचे परिणाम आहे. आता एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे हे एक तुमच्याजवळ एक कौशल्य असतं किंवा मन असतं की तो वस्तू पाहिजे, पण तो भेटल्यावर तुम्हाला त्याच्यावर त्याचा जो काही परिणाम आहे तो त्या ठिकाणी थांबत असतो पा. ओके, तर उपयोगिता व समाधान परस्पर संबंधही असूनही भिन्न संकल्पना आहेत. उदाहरणार्थ तहानलेली व्यक्ती एक ग्लास पाणी पिते कारण त्याच्यामध्ये तहान भागवण्याची क्षमता असते. पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे आणि मिळालेले समाधान हा उपभोगाचा परिणाम आहे. आता नक्कीच एखाद्या व्यक्ती तहानलेला असेल तर त्या ठिकाणी त्याला कशाची जाणीव उपयोगिता असते ते म्हणजे पाण्याची, आणि त्याला ताण भागवण्यासाठी पाणी हे आवश्यक असतं आणि ते पाणी भेटल्यावर त्याला त्या ठिकाणी उपयुक्तता होते पा. ओके, तर त्या ठिकाणी नंतर तो समाधान होत असतो अशा पद्धतीनं. तर पुढे पाहूया सातवा, उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे, ही ती अदृश्य व अमूर्त संकल्पना आहे. म्हणजे उपयोगिता दिसत नाही पा. आता तहानलेली व्यक्ती आहे, तुला किती % उपयोगिता आहे हे आपल्याला सांगता येईल का, किंवा ते आपल्याला दिसेल का याला उपयुक्त आहे, म्हणजे उपयुक्त आहे याच्यामध्ये एवढं % आहे. किंवा एखादा तांदूळ एखाद्या व्यक्तीला द्यायचं असेल तर त्या ठिकाणी किलो वगैरे देऊन सगळं तुम्ही मोजून वगैरे पैसे वगैरे घेत असता आणि ते तांदूळ वगैरे देत असता, तशा पद्धतीने उपयोगिता मोजता येते का? नाही, तशा पद्धतीने. ओके, पुढे पाहूयात. त्यामुळे संख्यात्मक किंवा आकडेवारीत मापन करणे शक्य नाही. आता सांगितलेलं उदाहरण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, जेव्हा तहानलेली व्यक्ती पाणी पिते तेव्हा मिळणाऱ्या समाधानाची कमी अधिक पातळीतून उपयोगिता जाणवते. म्हणून उपयोगिता फक्त अनुभवता देते आणि उपयोगिता धनात्मक, शून्य व ऋणात्मक जाणवते. आता ह्या सर्व धनात्मक म्हणजे चांगलं, वाईट आणि मध्यम या सर्व गोष्टी तुम ह्या जे काही आहेत ते मापन करण्यासाठी देखील तुम्ही वापरता येते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तहान लागली, पाणी पिला, त्यानंतर त्याला कसं वाटलं हे तुम्ही विचारलात तर तो सांगेल ते मला जरा चांगलं वाटलं, म्हणजे धनात्मक होईल अशा पद्धतीने. ओके, तर ऋणात्मक उपयोगितेचा नकारात्मक उपयोगिता असेही होतो. म्हणजे जेव्हा आपण घेतो त्या व्यक्ती एखादी पाणी पिलो तर त्याचा नकारात्मक बदलही काही वेळेस घडून येतात. त्यानंतर पाहूयात आपण आठवा, उपयोगिता बहुपर्यायी आहे. एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भागवली जाते, तसेच ती वस्तू विविध वापरासाठी उपयोगी ठरते. उदाहरणार्थ विजेचा वापर विविध व्यक्तीसाठी आणि एकाच वेळी विविध हेतू साध्य करण्यासाठी होतो. आता विजेचा वापर म्हणजे
लाईट सर्वांच्या घरी येतं, पण सर्वांनी तेच यूज करतात का नाही, त्यांच्या त्यांच्या जे गोष्टी आहेत ते त्या ठिकाणी वेगळे असतात, म्हणजे बहुपर्यायी असतात. पहा त्यानंतर नवा पोहात, उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. आता गरज तुम्हाला जर शिक्षणाची गरज तुम्ही तुम्हाला उपयुक्त आहे म्हणजे शिक्षण हे तुम्ही आता घेत आहेत, जवळपास तुम्हाला 12 वर्ष झाले शिक्षण चालू आहेत, ओके. 12 वर्ष वाटल्यास तुम्ही मागच्या पहिलीच्या आधी देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतले असेल, पण 12 वर्ष आपण मिनिमम धरूयात. तर मिनिमम 12 वर्ष तुम्ही शिक्षण घेतले, पण त्याचा तुम्हाला फायदा कधी होणार आहे, नंतर त्या 12 वर्षानंतर तुम्हाला कुठेतरी नोकरी लागल्यावर. 12 वर्ष म्हणजे शिकलेले जे काही 12 वर्ष आहेत त्या पद्धतीने, म्हणजे तुम्ही 18 वर्षाचे आहेत, आता 18 वर्षानंतर पुढील 18 वर्षामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी वगैरे सर्व भेटेल, ओके. अशा पद्धतीने जे काही तीव्रता असते ते काही वेळेस जास्त असते, कमी असते, यावर अवलंबून असते. पहा या ठिकाणी पाहत, वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. जेवढी गरजेची तीव्रता जास्त तेवढी उपयोगिता अधिक जाणवते, तर गरजेची तीव्रता कमी झाल्यास उपयोगिता घटते. किंवा उदाहरणार्थ अटकणी उदाहरण पाहत, आधी भुकेलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये भूक नसलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त उपयोगिता जाणवते. आता एखाद्या व्यक्तीला भूक लागली असेल आणि तो व्यक्ती अन्नामध्ये जर त्याचं जे काही अन्न आहे ते सॉरी या ठिकाणचं उदाहरण आपण नंतर न पाहत उदाहरण सांगतो तुम्हाला, मग असं जो काही उदाहरण वापरला तो देखील तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आता तुमची जी काही भूक आहे, एक उदाहरणासमोर तुमचं भूक आहे ते तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यावर कंट्रोल करता. उदाहरणार्थ काही लोक कंट्रोल करत नाही, तुम्ही देखील कॉलेजला वगैरे येत असताना काही वेळेस तुम्ही कंट्रोल करता. त्यानंतर तुम्ही जर त्याला उशिरापर्यंत ठेवू शकता, म्हणजे हे तुमच्या तीव्रतेवर अवलंबून असतं. तुम्ही जास्त वेळ ठेवायची सवय असेल तर तुम्ही ठेवू शकता. काही जण जाता जाता चॉकलेट वडापाव वगैरे खात असतात, म्हणजे त्या ठिकाणी त्यांची भूकाची तीव्रता कमी झालेली दिसून येत नाही. पा म्हणजे तीव्रता ही काही वेळेस जास्त असते अशा पद्धतीने, ओके. तर 10वा पॉईंट लास्ट म्हणजे पॉईंट वैशिष्ट्यामधील लास्ट, उपयोगिता मागणीचा आधार. वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करेल. नक्कीच साहजिकच आहे. आता उपयोगिता नसलेली गोष्ट कोण मागवतं का? नाही, त्याला उपयुक्ता आहे, त्याला गरज आहे, त्यामुळेच तो व्यक्ती मागवत असतो. पहा ओके, उदाहरणार्थ आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवते म्हणून ती औषधाची मागणी करते. ओके, तर तुम्हाला या 10 संकल्पना किंवा वैशिष्ट्य चांगल्या पद्धतीने समजलं असेल सॉरी, तर तुम्ही हे वैशिष्ट्य आधी पाठ करा. काही वेळेस तुम्हाला प्रकार विचारले जात नाहीत म्हणून वैशिष्ट्य विचारले जातात का? कारण या त्या विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने समजलं का नाही आणि त्याचं वैशिष्ट्य आहे ते मेन समजलं का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी चेकअप केलं जातं. ओके, तर हे तुम्ही त्या ठिकाणी पाठ करून टाकू शकता. तर पाठ करून त्याचं आता मिनिंगच मी तुम्हाला सगळं सांगत आलो, त्यानुसार तुम्ही एक उदाहरणं देऊन त्या ठिकाणी त्याचं आन्सर तुम्ही कम्प्लीट करू शकता. पा ओके, आता उपयोगितेचे प्रकार पाहत, या ठिकाणी मला वाटतं 6 प्रकार आहेत, छोटे छोटे आहेत. आपण या डायग्रामवरून तुम्हाला 6 उपयोग समजून आले असतील मला तर वाटतं, यामध्ये काही अवघड असं काहीच नाही. ओके, जरा फास्ट घेऊयात. उपयोगितेचे प्रकार खालीलप्रमाणे, त्या ठिकाणी 6 उपयोगिता स्क्रीनवर देखील दिसेल. रूप उपयोगिता, जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूचे आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते तेव्हा त्या स्वरूप उपयोगिता म्हणतात. उदाहरणार्थ मातीपासून खेळणी, लाकडापासून फर्निचर. रूप म्हणजे दिसण्यावरून. ओके, रूप हे तुमच्या दैनंदिन जीवनातील शब्द आहे. पा तुम्हाला समजलं असलं. ओके, तर वस्तूचे जेव्हा आकारमान किंवा त्या स्वरूप वगैरे त्यानुसार बघून त्या ठिकाणी मागणी केली जातात. तुम्ही देखील बाजारामध्ये वगैरे गेला असेल तर तुम्हाला एक दरवाजा खरेदी करायचा आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचं स्वरूप कसं आहे, आकारमान कसं आहे, या सर्व गोष्टींची तुम्ही पडताळणी करता. त्यानंतर त्या ठिकाणी त्याचे उपयोग त्याला ती तुम्ही ते आवडल्यावर तुम्ही त्या ठिकाणी घेता, म्हणजे त्या ठिकाणी तुमची उपयोग भाजली असं त्या ठिकाणी म्हणता येईल. पा तर रूप उपयोगिता म्हणजे बघून त्या ठिकाणी ती वस्तू खरेदी करणे किंवा उपयोगितेला घेणे. तर स्थल पाहत, स्थल म्हणजे एका देशाहून दुसऱ्या देशाला किंवा स्थळानुसार उपयोगिता जाणते. आता उदाहरणार्थ भारतामध्ये काही वनस्पती आहेत, काही औषधं आहेत. भारत हा मला वाटतं जगातील बहुतांश मोठ्या देशामध्ये जास्त प्रमाणात गोळ्या औषध निर्मिती करतो त्याप्रमाणे, तर भारतामध्ये देखील जास्त तयार होतात, म्हणजे वॅक्सिन असेल, काही औषध गोळ्या असतील ते तयार होतात आणि दुसऱ्या देशात मागवले जातात. उदाहरणार्थ
त्याच्यापेक्षा तुम्हाला फळ्याबद्दल फळेमध्ये सफरचंद हा भारतामध्ये चांगल्या पद्धतीने उगवतो, त्यानंतर त्याची उपयुक्तता जगामध्ये देखील आहे, जगातील अनेक लोक त्याची मागणी करतात. उदाहरणार्थ त्याच्यापेक्षा तर तुम्ही मेंढी पाहिलं असेल, मेंढी म्हणजे शेळीसारखा पांढरा, ओके, तर त्या मेंढीमध्ये जे काही केस आहेत ते कापून त्याचं कपडे वगैरे तयार करतात, तर ते कपडे भारतामध्ये जास्त वापरले जात नाही, तर ते अमेरिकेमध्ये जास्त मागणी असते, तर त्या लोकांना तिकडे थंडी वगैरे जास्त असेल, पण त्या लोकांना त्या ठिकाणी मागणी जास्त असते पाम. ओके, तर पुढे पाहूयात आपण. आता स्थल उपयोगिता म्हणजे समजलं असेल, ओके, तर जेव्हा वस्तूचे स्थळ बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता वाढते तेव्हा त्या स्थल उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ उष्ण हवामानाच्या प्रदेशापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात उबदार व गरम कपड्याची जास्त उपयोगिता जाणवते. वस्तूचे स्थलांतर केल्याने स्थल उपयोगिता निर्माण होते. ओके, यामध्ये काही डाऊट नसेल तुम्हाला. उदाहरणार्थ काही डाऊट असतील तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला या ठिकाणी स्थल उपयोगिता म्हणजे समजून गेला असेल. ओके, तर त्यानंतर सेवा उपयोगिता. आता डॉक्टर आहे, उदाहरणार्थ शिक्षक मी देखील आहे, मी म्हणजे सर्व शिक्षक. ओके, तर त्यानंतर तुमचे बस कंडक्टर ड्रायव्हर तुमचे जे काही बस सेवा देणार आहेत, त्यानंतर पोलीस आहेत, कर्मचारी आहेत, सैनिक आहेत, शेतकरी आहेत, हे सर्व जे काही आहेत ते सेवा देणारे आहेत तुम्हाला, किंवा सामान्य व्यक्तीला सेवा देणारे आहेत, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी सेवा उपयोगिता जाणवते. आता तुम्हाला मी एक 5-6 उदाहरण सांगितले, नावं सांगितले, त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके, तर समाजातील विविध व्यवसायाकडून इतरांना व्यक्तिगत सेवा पुरवल्या जातात. या ठिकाणी व्यक्तिगत म्हटलं आहे, काही संस्थिक पण असतात. उदाहरणार्थ संस्था म्हटल्यावर त्या ठिकाणी उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊ शकतो की RBI बँक आहे, ती सेवा कशाबद्दल देते, पैशाबद्दल, बचत, गुंतवणूक इत्यादी सर्व गोष्टीबद्दल त्या ठिकाणी सेवा देत असते, त्यामुळे ते तो भाग वेगळा. पण सांगायचा मुद्दा एवढाच आहे की सेवा त्या ठिकाणाहून पुरवली जाते पा. आता व्यक्तिगत किंवा व्यवसायाकडून जे काही सेवा आहेत ते उदाहरणार्थ डॉक्टर आहे, शिक्षक आहे, अशा सर्व गोष्टी तुम्ही उदाहरणार्थ तुमचा नावी देखील असेल त्या ठिकाणी. ओके, तर म्हणजे सेवा उपयुक्ता होय. उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, शिक्षक, गायक इत्यादी. आता तुम्ही एखादं गाणं चांगलं असेल ऐकत असेल पण त्यांना तर पैसा भेटतो हा गोष्ट नाही, पण त्या ठिकाणी तुमची जी काही सेवा आहे किंवा तुमच्या जे काही मानसिक स्थिती आहे त्याला बदलण्याचा प्रयत्न झाला तो म्हणजे एक त्या ठिकाणी सेवा झाला पा. आता ज्ञान उपयोगिता. आता माझ्या स्क्रीनवर ज तिकडे गेला आहे पा, तो जरा मिस्टेक झाला आहे माझा, तुम्ही वाटल्यास समजून घेऊ शकता. ज्ञान उपयोगिता, जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्यास ज्ञान उपयोगिता म्हणतात. आता तुम्ही मला वाटतं 4:45 उठून जर पुस्तक वाचत असेल तर तुमच्यासाठी 4:45 सकाळी 8 जरी तुम्ही पुस्तक रीडिंग केला तर तुमच्यासाठी खूप चांगलं असेल, ज्ञानासाठी म्हणतो मी. तर तुम्ही आय नो तुम्ही ज्ञानासाठी अभ्यास करता का तुमच्या पेपरसाठी अभ्यास करता, मला तर वाटतं तुम्ही आत्ताच समजून घ्या इतके वर्ष जर तुम्हाला समजण्यास टाईम भेटला नसेल, पण तुम्ही रट्टा मारून वगैरे आला असेल पुढे तशाच पद्धतीने किंवा 35% वगैरे पास झाला असेल, पण आता मात्र तसं करू नका, कारण हा 12वीचा वर्ष आहे. तुम्ही फक्त त्या पेपरमध्ये तुम्ही 35% मार्क पाडले तरी चालेल, पण तुमच्यामध्ये जे काही अनुभव आहे तो महत्त्वाचा आहे. आता तुम्ही किती चांगल्या पद्धतीने या अर्थशास्त्राचा अभ्यास केला ते महत्त्वाचं आहे, ते अभ्यास किती टक्के तुमच्या डोक्यात शिरलं आहे. आता तुम्ही ते फक्त कागदावर 35% असतं आणि काही तुमच्या कुटुंबामध्ये 4-5 चर्चेत असेल, पण तुम्ही जे काही आयुष्य जगणार आहे तुमचं पर्सेंटेज त्या ठिकाणी नसणार आहे पा. उदाहरणार्थ आपण घेऊ शकतो की काही जे काही मोठे मोठे बिझनेसमॅन झाले, उदाहरणार्थ त्या ठिकाणी जे काही जॅकमा आहेत, जॅकमा एक ऐकलं असेल, चायनातील सर्वात श्रीमंत माणूस, हे जे काही वॉरेन बफे असेल इत्यादी सर्व जे काही व्यक्ती आहेत ते कशाच्या जोरावर गेले तर ते बुद्धीच्या जोरावर. त्यांनी मला वाटतं 7वी 8वी 10वी एवढेच पास केले, तर ते जास्त शिकून देखील बसले नाहीत, पण तुम्ही देखील त्या ठिकाणी तुमचं ज्ञान आहे ते वाढवा. ज्ञान वाढवण्यासाठी पर्याय आहे तुमच्याजवळ, इंटरनेट आहे, मोबाईल आहे, यूट्यूब आहेत किंवा सर्च इंजिन आहे, एवढं मोठं तुम्ही त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करू शकता. त्यानंतर अजून पुस्तकं आहेत, पुस्तक मार्केट तुम्हाला किती पाहिजे तेवढे पुस्तकं आहेत, पण त्यानंतर आहे लायब्ररी आहे, न्यूजपेपर आहे, इत्यादी सर्व ज्ञान मिळवणारे असतात, पण अनुभव देखील महत्त्वाचा असतो. तुम्ही काय त्या ठिकाणी कशा पद्धतीने आता उपयोगितेचे प्रकारामध्ये आपण तुम्ही
फक्त हे प्रकार अभ्यासासाठीच करत असाल तर मला वाटतं ते चुकीचं आहे. तुमच्या जीवनासाठी देखील महत्त्वाचा भाग आहे, तुम्ही देखील एक बिझनेसमॅन बनलात इन फ्युचर, तर त्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व कन्सेप्ट माहिती असल्या पाहिजे. आणि ते माहिती असल्यावर तुम्हाला तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो करेल, आहे ना. पण हे सर्व गोष्टी आता ह्या उदाहरणावरून एवढ्या सांगण्यात आल्या तर तुमचा वेळ गेला असं मला वाटतं, पण जाणे हे अपेक्षित आहे तुमच्या या टर्निंग पॉईंट किंवा या वयाला एक सुधारणा देण्यासाठी या सर्व गोष्टी असणे खूप आवश्यक आहे. तुम्हाला लहानपणापासून जर शिक्षक सांगत असेल तुम्ही जर अजून देखील सुधारलं नसेल तर कृपया करून सुधारा, कारण ही जी काही वेळ आहे ते पुन्हा पुन्हा येत नाही. वाटल्यास या वयात जे एन्जॉय केले त्यांना जाऊन विचारा वाटल्यास की बाबा तू काय केला या वयात, तर ते सांगतील अरे बाबा मी पण शिकायला पाहिजे होतं. तर तुम्हाला समजलं असेल ज्ञान उपयोगिता, तुम्हाला खूप उपयोगिता आहे या ज्ञानाची, तुम्ही प्राप्त करेल अशी मी आशा करतो. ओके, तर जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करते तेव्हा त्यास ज्ञान उपयोगिता म्हणतात. उदाहरणार्थ मोबाईल फोन किंवा संगणकाच्या विविध कार्यप्रणालीचे ज्ञान प्राप्त होते तेव्हा ज्ञान उपयोगिता निर्माण होते. ओके, तर ज्ञान उपयोगिता म्हणजे एखाद्या विशिष्ट आता विशिष्ट म्हणजे मगाशी मी सांगितलं पुस्तक आहे, तुमचं इंटरनेट आहे, मोबाईल आहे, या सर्व गोष्टीतून तुम्ही जे काही ज्ञान प्राप्त करता एवढेच असू शकत नाही तर ते बाहेरला अनुभव देखील असू शकतात. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जे काही माहिती आहे ते तुम्हाला गोळा करण्यास मदत होईल. त्यानंतर पाचवा पॉइंट, जास्त सविस्तर माहिती आपण नंतर घेऊयात. तर वाटल्यास तुम्हाला काही लेक्चर्स पाहिजे असतील वैयक्तिक जीवनाबद्दल किंवा तुमच्या जे काही वैयक्तिक समस्या असतील त्याच्याबद्दल जरी लेक्चर हवं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याच्याबद्दल लेक्चर मी देण्याचा प्रयत्न करेन, देईनच अशी मी तुम्हाला प्रॉमिस करतो. त्यानंतर तुम्ही ते विषय वगैरे काय असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी त्यावर चर्चा नक्की करेन. ओके, एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला माणूस बनवण्याचा माझीही जबाबदारी असेल. ओके, जेवढे शक्य होईल तेवढे पूर्ण आयुष्य मी तुमचं हे तुम्ही जगायचं. ओके, तर आपण सिलेबसकडे येऊयात. तर पाचवा पॉईंट, स्वामित्व उपयोगिता. स्वामित्व उपयोगिता म्हणजे तुम्ही देखील भाजीपालामध्ये मार्केट वगैरे जात असेल, या 2.5 आकृतीवरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल. तुम्ही एक भाजीपाला घेतलात, उदाहरणार्थ एक मेथीची पिंडी घेतलात, ते तुम्हाला 10 वगैरे दिले किंवा 2 दिले समजा, तर ते तुम्ही घेतल्यावर 2 त्याला दिले तर ती जी की मेथीची पिंडी आहे ती तुम्हाला झाली, म्हणजे तो ती पुन्हा घेणार आहे का? नाही, तर तुम्ही पुन्हा देणार पण नाही त्या ठिकाणी. अशा ठिकाणी तुम्ही ते मेथीची मेंढी तुमची जेव्हा झाली त्या ठिकाणी स्वामित्व उपयोगिता निर्माण होते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी दिले पोवत, सॉरी, वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा स्वामित्व उपयोगिता निर्माण होते. उदाहरणार्थ विक्रेत्याकडून ग्राहकाकडे वस्तू हस्तांतरित होते. आता तुम्हाला मग अशी उदाहरणं सांगितलं, मेथीची पेंडी लक्षात ठेवा. ओके, तर पुढे सहावा जाऊयात, काल उपयोगिता. काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते त्यास काल उपयोगिता असे म्हणतात. काल म्हणजे काळानुसार बदललेलं किंवा काळानुसार उपयोगिता जाणवणार आहे अशा पद्धतीने. या ठिकाणी अ ब कड खालचे जे काही 2.6 ते पाहू शकता वाटल्यास. ओके, तर विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळापेक्षा परीक्षा काळात पाठ्यपुस्तकात जास्त उपयोगिता जाणवते, तसेच वस्तूची साठवण करून आवश्यकतेनुसार दुर्मिळतीच्या काळात वस्तू वापरण्यासाठी उपलब्ध करून देणे म्हणजे काल उपयोगिता. आता एखादी रक्तपेढी दिली म्हणजे काही रक्त हे गोळा करून ठेवलं जातं आणि त्यानंतर काही व्यक्तींना पुढे वापरण्यात येतं पा. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला काळानुसार जे काही बदलले त्या व्याख्येनुसार तुम्हाला समजून आलं असेल. ओके, आता हे करून पाहा, या ठिकाणी तुम्हाला जे काही मागचे हे 6 उपयोगितेचे प्रकार आहे याच्यावरूनच तुम्हाला या ठिकाणी 4 प्रश्न आहेत ते पाहूयात. उपयोगितेचे प्रकार आणि त्याची उदाहरणे खाली दिलेली आहेत, त्याच्या आधारे जोड्या जुळा म्हणजे जे काही वरती प्रकार दिले आहेत खाली उदाहरणे ते एक वरचं बघून खाली यायचं. ओके, तर दंतवैद्य रोगाच्या दातावर इलाज करतात. उदाहरणार्थ आपण सेवा पाहिलो या ठिकाणी. ओके, सिंपल आहे. गिर्यारोहक उंच ठिकाणी जाण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर वापरतात. गिर्यारोहक म्हणजे तुम्हाला माहिती असेल एव्हरेस्ट सर करणारे हे तर माहिती आहे, किंवा अरुणिमा सिन्हा तर हे तर नाव ऐकलं असेल, 10 वगैरे तुमच्या सिलेबसमध्ये वगैरे होतं नाव हे, तर हे ऐकलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे पाहिलं असेल. ओके, तर त्यानंतर हे तुम्हाला स्थळनुसार असेल, जे काही उंच ठिकाण आहे हे स्थळ असेल त्या ठिकाणी ऑक्सिजनचे सिलेंडर वापरणे हे गरजेचे आहे. तर त्यानंतर तिसरा, शेतकरी हंगामीच्या
शेवटी गोदामात साठवून ठेवलेल्या तांदळाची विक्री करतात, त्यालाच आपण काल उपयोगिता म्हणतो. ओके, आता या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, शेतकरी विकतो विकतो हे स्वामित्व उपयोगितामध्ये घेऊ नका, कारण त्या ठिकाणी स्वामित्व उपयोगिता हे त्या ठिकाणी तो साठवून ठेवलेला आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे. हे खालचं उदाहरण लागू होईल स्वामित्व व्यक्तीकडे. ओके, तर वरचं तुम्ही कालानुसार ठेवू शकता. खालचा पद म्हणजे चौथा, किरकोळ विक्रेता 100 खुर्च्यांची खरेदी घाऊक व्यापाऱ्याकडून करतो, म्हणजे त्या ठिकाणी स्वामित्व विक्रेता किंवा सॉरी उपयोगिता असे म्हणू शकतो. उदाहरणार्थ सर्वांची उत्तर मी एकदम सांगून टाकतो. पहिला सेवा, दुसरा स्थल, तिसरा काल, चौथा स्वामित्व. ओके, समजलं. तर त्यानंतर आता दोन चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून येण्यासारखं, म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला परीक्षेसाठी खूपच खूपच इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे उपयोगितेचे संकल्पना. ओके, तर उपयोगिताच्या संकल्पनामध्ये दोन भाग आहेत, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. ओके, हे चांगल्या पद्धतीने समजून येण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवणार आहे, याच्यावरच विषय हाच असेल पा, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. ओके, याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यानंतर व्हिडिओचा पार्ट टू देखील लगेचच अपलोड करेन मी. त्यानंतर त्याचं जे काही व्हिडिओ आहे ते तुम्ही पहा, त्यानंतर तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने त्यामध्ये समजून घेऊन जाईल. ओके, हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी इथे संपतो. आता तुमच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन दरवेळेस आणत असतो मी. उपयोगितेचे प्रकार सविस्तर लिहा, उपयोगितेचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. ओके, तर त्यानंतर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर आता मी इथे संपतो. जय हिंद, जय भारत.